आज आपण दुसरं प्रकरण जे आहे वर्ग समीकरणे याचा सराव संच 2.3 बघणार आहोत। आता या सराव संचामध्ये काय आहे, या सराव संचामध्ये काय आहे तर पूर्ण वर्ग पद्धती आहे। तर पहिलं पूर्ण वर्ग पद्धती म्हणजे काय ते आपण बघूया। तर यापूर्वीच तुम्ही सराव संच 2.2 मध्ये अवयव पद्धतीने वर्ग समीकरण कशा प्रकारे सोडवतात ते बघितलं आहे। पण काय होतं की कधी कधी जे वर्ग समीकरण दिलं जातं ते आपल्याला अवयव पद्धतीने सोडवता येत नाही। उदाहरणार्थ हे वर्ग समीकरण आहे एक्स वर्ग अधिक 2x + 5 = 0। आता हे अवयव पद्धतीने आपल्याला सोडवायचं असेल तर काय करायला लागणार, तर दोन संख्या अशा पाहिजेत की ज्यांचा गुणाकार -5 येईल आणि बेरीज 2 आहे, अशा दोन संख्या आपल्याला पाहिजेत। पण अशा दोन संख्या कोणत्याही नाहीत की ज्यांचा गुणाकार -5 येईल आणि बेरीज -2 येईल। म्हणून हे जे वर्ग समीकरण आहे ते वर्ग समीकरण अवयव पद्धतीने आपल्याला सोडवता येत नाही। मग अशा वेळी काय करायचं, तर अशा वेळी हे जे वर्ग समीकरण आहे ते आपण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवतो। आता पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये काय करतात, तर पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये इथे एक्स वर्ग आहे, इथे 2x आहे, म्हणजे ही झालं आपला पहिलं पद आणि हे झालं आपलं दुसरं पद। तर पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये तिसरं पद शोधतात, म्हणजे हे जे आहे -5 ते -5 आपल्याला नको आहे, त्याऐवजी दुसरी एक संख्या पाहिजे आपल्याला, ती दुसरी संख्या आपल्याला शोधून काढायची आहे, त्यालाच म्हणतात तिसरं पद। तर आता आपण ही जी पूर्ण वर्ग पद्धत आहे त्या पूर्ण वर्ग पद्धतीने जी समीकरणं दिली आहेत ती समीकरणं सोडवूया। तर पहिलं गणित आहे आपलं x² + x - 20 = 0, हे काय करायचं आपल्याला पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवायचं आहे। तर आता ह्यातली पहिली दोन पदं जी आहेत, म्हणजे एक्स वर्ग आणि एक्सचं जे काही पद असतं त्याची आपल्याला तुलना करायची असते। पहिलं आपलं आहे एक्स वर्ग, दुसरं पद आहे आपलं -x, आता याची तुलना करायची आहे। म्हणजे तुलना, तर ही तुलना कोणाबरोबर करायची, तर इथे जे पहिलं पद असतं तेच लिहायचं आहे तुम्हाला। इथे एक्स वर्ग आहे तर एक्स वर्ग लिहायचं, एम वर्ग असेल तर एम वर्ग लिहायचं, मग इथे आहे आपलं एक्स वर्ग, मग आपण लिहूया एक्स वर्ग। त्यानंतर चिन्ह बघायचं, इथे अधिक चिन्ह असेल तर आपल्याला अधिक चिन्ह लिहायचं, वजा असेल तर वजा, मग अधिक, त्यानंतर लिहायचं 2, इथे एक्स वर्ग लिहिलं म्हणून इथे परत एक्स लिहायचा, आणि एक आपल्याला चल पाहिजे आहे, ते चल तुम्ही कोणतंही घेऊ शकता, परंतु साधारणतः एक्स असेल तर वाय चल लिहितात नेहमी। म्हणजे आपल्याला x² + x ची तुलना x² + 2xy शी करायची आहे, अशी करू। तर या दोघांची तुलना करायची आहे, मग इथे आहे बघा, इथे एक्स वर्ग आहे, इथे पण एक्स वर्ग आहे, इथे काय आहे 2xy आहे, मग 2xy = x। तर या ठिकाणी डाव्या साईडला एक्स आहे आपला, उजव्या साईडला पण एक्स आहे, मग एक्स एक्स होणार कॅन्सल, मग काय राहणार इथे 2y = 1। आपण इकडे वाय ची किंमत काढणार आहोत, मग वाय बरोबर हे 2 जाणार उजव्या साईडला, मग येणार 1/2, इथे गुणिले होते इथे गेल्यावर झाले भागिले। आता ही वाय ची किंमत काढली आपण, आपल्याला तिसरं पद शोधून काढायचं आहे। तर तिसरं पद काय असतं, तिसरं पद म्हणजे ही जी वाय ची किंमत निघते त्याचा वर्ग, मग याचा आपण वर्ग केला, मग वाय वर्ग बरोबर एकाचा वर्ग येणार 1 आणि 2चा वर्ग येणार 4, म्हणजे y² = 1/4, हे काय झालं आता आपलं तिसरं पद। आता हे जे तिसरं पद आहे ते या समीकरणामध्ये आपल्याला मिळवायचं आहे, तर ते कशा प्रकारे मिळवतात ते आपण आता बघूया। आपलं समीकरण आहे x² + x - 20 = 0, याच्यामध्ये आपल्याला हे मिळवायचं आहे। मग पहिलं x² तसं हे पहिलं पद आहे, अधिक हे दुसरं पद आहे, आता याच्यामध्ये हे तिसरं पद आपण मिळवायचं, म्हणजे काय करायचं 1/4। आता आपण हे तिसरं पद मिळवलंय, मग तिसरं पद आपल्याला वजा पण करायला लागणार, मग लिहायचं -1/4, त्यानंतर आहेत -20 = 0। आता या ठिकाणी ही जी पहिली तीन पदं आहेत यांचा एक ग्रुप करायचा आणि शेवटची दोन पद आहे त्यांचा एक ग्रुप करायचा। आता हे जी पहिली तीन पद आहेत
त्याच्यामधलं जे पहिलं पद आहे काय आहे, एक्स वर्ग. या एक्स वर्गचं वर्गमूळ काय येणार, एक्स वर्गचं वर्गमूळ येणार एक्स. त्यानंतर दुसरं जे पद आहे, त्या दुसऱ्या पदाचं चिन्ह काय आहे, आपलं अधिक आहे, मैथिलेचं अधिक. आणि जे तिसरं पद आहे त्या तिसऱ्या पदाचं पण वर्गमूळ काढायचं, मग एकाचं वर्गमूळ येणार एक भागिले चाराचं वर्गमूळ दोन, मग त्याला कंस द्यायचा आणि त्याचा वर्ग. याचाच अर्थ असा आहे की एक्स अधिक एक छेद दोन कंसाचा वर्ग, याचा जर तुम्ही विस्तार केला म्हणजे सोडवलं तर याचं उत्तर हे येणार आहे. म्हणजे याला आपण हे संक्षिप्त रूप दिलं. आता ही जी दोन पदं आहेत, हे दोन पदांची आपल्याला इकडे वजाबाकी करायची आहे. मग वजा एक छेद चार वजा वीस हे करायचं आपल्याला. मग वजा एक छेद चार वजा हे वीस असणार आहेत, वीसच्या खाली पण काय असणार आहे, एक असणार आहे, बरोबर शून्य. मग एक्स अधिक एक छेद दोन कंसाचा वर्ग, आता यांची वजाबाकी करायची आपल्याला. मग तिरकस गुणाकार आपल्याला करायला लागणार आहे, मग तिरकस गुणाकार करूया. मग एक गुणिले एक एक झाला, वजा चार गुणिले वीस किती झाले ऐंशी, भागिले चार गुणिले एक हे झाले चार, बरोबर शून्य. म्हणून हे पहिलं तसंच येणार आहे, एक्स अधिक एक छेद दोन कंसाचा वर्ग. आता इथे वजा एक वजा ऐंशी किती होणार, वजा एक्क्याऐंशी भागिले चार, बरोबर शून्य. आता या ठिकाणी जे पहिलं पद आहे म्हणजे जे कंस आहे त्या कंसाचा वर्ग आहे, मग हे जे दुसरं पद आहे याला पण काय करणार आपण वर्गाच्या स्वरूपात लिहिणार. तर याला आपण वर्गाच्या स्वरूपात लिहूया. पहिलं पद तसंच आहे, एक्स अधिक एक छेद दोन कंसाचा वर्ग वजा, आता एक्क्याऐंशी, एक्क्याऐंशी कोणाचा वर्ग आहे तर एक्क्याऐंशी नवाचा वर्ग आहे, भागिले चार, चार कोणाचा वर्ग आहे, चार दोनाचा वर्ग आहे, याला कंस दिला आणि त्याचा वर्ग, बरोबर शून्य. म्हणजेच नऊ छेद दोन याचा वर्ग केला तर उत्तर येणार एक्क्याऐंशी छेद चार, नवाचा वर्ग एक्क्याऐंशी दोनाचा वर्ग चार. आता या ठिकाणी आपल्याला एक सूत्र वापरायचं आहे जे तुम्हाला माहितीच आहे. सूत्र आहे आपलं ए चा वर्ग वजा बी चा वर्ग बरोबर ए अधिक बी पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसात येतं ए वजा बी. हे जे सूत्र आहे हे सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. ए चा वर्ग म्हणजे हा जो पहिला कंस आहे तो झाला आपला ए, बी चा वर्ग म्हणजे हा दुसरा कंस आहे तो झाला आपला बी. म्हणजे उत्तर काय येतं, पहिल्या कंसात ए अधिक बी, ए आहे आपला हा एक्स अधिक एक छेद दोन, मग एक्स अधिक एक छेद दोन, त्यानंतर अधिक बी, बी आहे नऊ छेद दोन, नंतर दुसरा कंस, दुसऱ्या कंसामध्ये काय आहे ए, ए म्हणजे एक्स अधिक एक छेद दोन, त्यानंतर वजा बी, बी आहे आपला नऊ छेद दोन. आता हे जे दोन कंस आहेत त्यांना आपण थोडं सोपं रूप देऊया. मग या ठिकाणी येणार पहिल्या कंसात एक्स अधिक, आता या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे. मग इथे जो छेद आहे, छेद किती आहे तर दोन आहे, इथे पण दोन आहे, म्हणजे अंशाची आपण बेरीज करणार. मग एक अधिक नऊ किती होणार, दहा छेद दोन. आणि दुसऱ्या कंसात एक्स, इथे वजाबाकी करायची आहे, छेद जो आहे तो छेद समान आहे, मग एक वजा नऊ, एक वजा नऊ केल्यावर किती येणार तर वजा आठ छेद दोन, बरोबर शून्य. म्हणून एक्स अधिक, आता इथे बे के बे, बे पंची धाणार आणि इथे बे के बे आणि बे चोक आठ, म्हणजे इथे येणार एक्स अधिक पाच पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसात येणार एक्स वजा चार, बरोबर शून्य. आता दोन कंसांचा गुणाकार शून्य आहे, म्हणजेच पहिला कंस बरोबर शून्य किंवा दुसरा कंस बरोबर शून्य, म्हणजेच एक्स अधिक पाच बरोबर शून्य किंवा एक्स वजा चार बरोबर शून्य.
आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे, मग काय करायचं, हे जे पाच आहे ते जाणार उजव्या साईडला, मग येणार एक्स बरोबर वजा पाच किंवा एक्स बरोबर चार, हे झालं आपलं उत्तर. आता जे दुसरं गणित आहे ते दुसरं गणित आपण सोडवूया. दुसरं गणित आहे आपलं एक्स वर्ग अधिक दोन एक्स वजा पाच बरोबर शून्य. या ठिकाणी पण आपल्याला काय करायचं आहे, तर तिसरं जे पद आहे ते तिसरं पद शोधून काढायचं आहे. मग आता याची तुलना करायची आहे. मग पहिलं पद काय आहे, एक्स वर्ग अधिक दुसरं पद आहे आपलं दोन एक्स, याची तुलना करायची आहे. तुलना कोणाबरोबर करायची, पहिलं पद एक्स वर्ग आहे मग ते तसंच लिहायचं, नंतर अधिकचं चिन्ह आहे मग अधिक काय तर दोन एक्स आणि एखादा चल तो आपण नेहमी वाय लिहितो, म्हणजे एक्स वर्ग अधिक दोन एक्स वाय याच्याशी आपली तुलना करायची. तुलना करू, मग आता दोघांची तुलना करूया. इथे एक्स वर्ग आहे, इथे पण एक्स वर्ग आहे, इथे आहे आपलं दोन एक्स वाय, मग इथे आहे दोन एक्स वाय बरोबर हे काय आहे दोन एक्स, याच्यावरनं आपण जो वाय आहे त्या वायची किंमत काढणार आहोत. म्हणून इकडे जे दोन आहेत ते दोन आणि इकडे पण दोन आहेत, मग दोन कॅन्सल होणार. त्याचप्रमाणे इकडे काय आहे तर एक्स आहे, इकडे पण आहे आपला एक्स, मग तो पण कॅन्सल होणार. मग राहणार इकडे वाय बरोबर एक. आपल्याला काय पाहिजे असतं, वायचा वर्ग. मग याचा वर्ग करूया, मग वाय वर्ग बरोबर एकाचा वर्ग किती येणार एक, मग हे झालं आपलं तिसरं पद. मग हे तिसरं पद आपल्याला याच्यामध्ये मिळवायचं आहे. मग आपलं जे वर्ग समीकरण आहे ते आहे एक्स वर्ग अधिक दोन एक्स वजा पाच बरोबर शून्य. याच्यामध्ये तिसरं पद मिळवायचं आहे आपल्याला. पहिली दोन पदं लिहूया, एक्स वर्ग अधिक दोन एक्स, आता तिसरं पद मिळवूया, म्हणजे काय येणार अधिक एक. तिसरं पद मिळवलं म्हणजेच वजा पण करायला लागणार, मग वजा एक, बाकी सर्व तसंच लिहायचं, मग वजा पाच बरोबर शून्य. आता यानंतर हे जे पहिली तीन पदं आहेत त्यांचा एक गट होणार आणि शेवटची दोन पदं आहेत त्यांचा एक गट. म्हणून आता काय करायचं असतं, हे जे पहिलं पद आहे एक्स वर्ग याचा वर्गमूळ, याचा वर्गमूळ येणार एक्स. दुसऱ्या पदाचं चिन्ह आहे अधिक, मग इथे येणार अधिक. जे तिसरं पद आहे त्याचं वर्गमूळ, एकाचं वर्गमूळ एक, मग कंस घालायचा आणि त्याचा वर्ग, म्हणजे याचा वर्ग केला तर उत्तर एवढं येणार. त्याच्यानंतर वजा एक वजा पाच, वजा एक वजा पाच किती होणार वजा सहा बरोबर शून्य. तर त्यानंतर या ठिकाणी वर्ग आहे, मग इकडे पण आपल्याला वर्ग पाहिजे आहे, म्हणजे सहा आहेत ते सहा आपण वर्गाच्या स्वरूपामध्ये लिहायचे आहे. मग सहाला वर्गाच्या स्वरूपामध्ये कशा प्रकारे लिहितात, तर वर्गमूळ घालायचं आणि त्याचा वर्ग बरोबर शून्य, म्हणजे वर्गमूळ सहा याचा जर तुम्ही वर्ग केला तर उत्तर काय येणार सहा. समजा इथे नऊ असते तर आपण लिहिलं असतं तीनाचा वर्ग नऊ, परंतु सहाचं वर्गमूळ येत नाही म्हणून वर्गमूळ सहा आणि त्याचा वर्ग. मग आता इथे आपल्याला सूत्र वापरायचं आहे जे आपण पहिल्या गणितामध्ये वापरलंय. काय सूत्र, ए चा वर्ग वजा बी चा वर्ग बरोबर पहिल्या कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी. या ठिकाणी ए आहे आपला एक्स अधिक एक आणि बी आहे आपला वर्ग मुळात सहा. मग पहिल्या कंसात काय, ए अधिक बी, पहिल्या कंसात ए आहे आपला एक्स अधिक एक अधिक बी, अधिक बी आहे आपला वर्ग मुळात सहा. नंतर दुसऱ्या कंसात ए, ए म्हणजे एक्स अधिक एक, नंतर वजा बी, बी आहे आपलं वर्ग मुळात सहा बरोबर शून्य. मग आता एक आणि हे जे वर्गमुळात सहा आहेत यांची बेरीज होत नाही, तसंच एक आणि वर्गमुळात सहा यांची वजाबाकी पण होत नाही, म्हणजे हे आपण तसेच ठेवणार. मग आता पहिला कंस बरोबर शून्य किंवा दुसरा कंस बरोबर शून्य. पहिला कंस आहे आपला एक्स अधिक एक अधिक वर्गमुळात सहा बरोबर शून्य, किंवा दुसरा कंस आहे एक्स अधिक एक वजा वर्गमुळात सहा बरोबर शून्य. आपल्याला जो एक्स आहे त्या एक्सची किंमत काढायची आहे.
मग एक्स ला आपण डाव्या साईडला ठेवणार, बाकी सगळ्यांना नेणार उजव्या साईडला. मग हा जो एक आहे तो उजव्या साईडला गेला, होणार वजा एक. वर्गमुळात सहा आहे ते उजव्या साईडला गेले, तर होणार वजा वर्गमुळात सहा. किंवा या ठिकाणी पण सेम तसंच करायचं आहे, आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे. मग एक्स बरोबर जो एक आहे तो एक गेला उजव्या साईडला, होणार वजा एक. आणि वजा वर्गमुळात सहा आहे ते उजव्या साईडला गेले, तर होणार अधिक वर्गमुळात सहा. मग हे काय झालं तर आपल्या वर्ग समीकरणाचं उत्तर. आता जे तिसरं गणित आहे ते तिसरं गणित आपण सोडूया. तिसरं गणित आहे आपलं एम वर्ग वजा पाच एम बरोबर वजा तीन. आता हे जे स्थिर पद आहे वजा तीन हे उजव्या साईडला आहे, त्याला आपण प्रथम काय करूया तर डाव्या साईडला आणूया. मग होणार आपलं एम वर्ग वजा पाच एम, वजा आहे इकडे आल्यावर होणार अधिक तीन बरोबर शून्य. आता या ठिकाणी एम वर्ग वजा पाच एम, आता याची जी तुलना आहे याची तुलना आपल्याला करायची आहे. मग एम वर्ग वजा पाच एम ची तुलना, या ठिकाणी एम वर्ग आहे मग इथे काय लिहिणार आपण एम वर्ग लिहिणार, त्यानंतर इथे वजा चिन्ह आहे मग इथे वजा, त्यानंतर काय लिहितो आपण दोन, आणि ते एम वर्ग आहे म्हणून इथे एमच लिहिणार. आणि एक चल आपल्याला लिहायचं आहे, ते आपण काही लिहू शकतो परंतु साधारणतः एम असेल तर एन लिहितात, म्हणून या ठिकाणी आपण एन लिहिणार. मग एम वर्ग वजा पाच एम ची तुलना एम वर्ग वजा दोन एम एन शी करू. ज्याप्रमाणे इथे एक्स वर्ग जर असेल, एक्स वर्ग आणि एक्स असेल तर काय लिहितो आपण एक्स वर्ग, आणि इथे लिहितो एक्स वाय. तसं या ठिकाणी एम वर्ग आणि एम आहे म्हणजे या ठिकाणी आपण लिहिलं एम वर्ग आणि इथे लिहिलं एम एन, तर या दोघांची तुलना करायची आहे. इथे एम वर्ग आहे इथे एम वर्ग दोन्ही सेम आहे, त्याच्यानंतर इथे आहे वजा दोन एम एन, वजा दोन एम एन बरोबर वजा पाच एम. आपल्याला एन ची किंमत काढायची आहे, इथे एम आहे इथे एम आहे दोन्ही होणार कॅन्सल, म्हणून एन बरोबर या ठिकाणी आहेत वजा पाच वजा दोन या साईडला जाणार उजव्या साईडला, इथे गुणिले आहे इथे होणार भागिले, म्हणून एन बरोबर हे जे वजा वजा आहे ते होणार कॅन्सल, मग येणार पाच छेद दोन. मग एन ची किंमत आली पाच छेद दोन. आता आपल्याला तिसरं पद शोधून काढायचं आहे. तिसरं पद म्हणजे काय असतं तर हा जो एन असतो याचा वर्ग. मग एन वर्ग बरोबर पाचाचा वर्ग येणार पंचवीस आणि दोनाचा वर्ग येणार चार. हे झालं आपलं तिसरं पद. हे जे तिसरं पद आहे ते आपल्याला याच्यामध्ये मिळवायचं आहे. मग आपलं समीकरण काय आहे तर एम वर्ग वजा पाच एम अधिक तीन बरोबर शून्य. याच्यामध्ये आपल्याला तिसरं पद मिळवायचं आहे. मग पहिलं आहे एम वर्ग वजा पाच एम, पहिलं पद दुसरं पद, आता तिसरं पद मिळवूया, अधिक पंचवीस छेद चार. मिळवलं म्हणजेच वजा पण करायला लागणार, मग येणार वजा पंचवीस छेद चार, त्यानंतर अधिक तीन बरोबर शून्य. त्याच्यानंतर पहिली तीन पदं जी आहेत त्याचा आपण एक ग्रुप करणार, आणि शेवटची दोन पदं आहेत त्यांचा एक ग्रुप करणार. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर हे जे पहिलं पद आहे एम वर्ग त्याचं वर्गमूळ, याचं वर्गमूळ काय येणार एम वर्गाचं वर्गमूळ एम. दुसऱ्या पदाचं चिन्ह काय आहे तर वजा, आणि जे तिसरं पद आहे त्याचं पण वर्गमूळ, पंचवीसचं वर्गमूळ येणार पाच भागिले चाराचं वर्गमूळ येणार दोन. मग त्याला कंस करायचा आणि त्याचा वर्ग, म्हणजे याचा जर तुम्ही वर्ग केला तर तो एवढा येणार. त्यानंतर याची दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे. मग वजा आता इथे भागिले एक आहे, म्हणजे जो छेद आहे तो छेद भिन्न आहे, म्हणजे तिरकस गुणाकार करायला लागणार. मग एक गुणिले पंचवीस येणार पंचवीस, अधिक चार गुणिले तीन येणार बारा, छेद चार गुणिले एक आले चार बरोबर शून्य. मग जो पहिला कंस आहे तो तसाच येणार एम वजा पाच छेद दोन कंसाचा वर्ग, या ठिकाणी वजा पंचवीस अधिक बारा, वजा पंचवीस अधिक बारा येणार आपले वजा तेरा छेद चार बरोबर शून्य.
आता या ठिकाणी जे पहिलं पद आहे तिकडे बघा वर्ग आहे कंसाचा वर्ग, मग इथे पण आपण काय लिहिणार तर वर्ग लिहिणार। म्हणून एम वजा 5/2 कंसाचा वर्ग वजा आता 13। 13 हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर आपल्याला माहिती नाही, मग काय लिहिणार आपण वर्गमुळात 13 भागिले आणि 4 कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर 2 वर्ग येणार 4, मेला कंस करायचा आणि त्याचा वर्ग, म्हणजे वर्गमुळात 13 वर्ग येणार 13 आणि 2 वर्ग येणार 4 बरोबर 0। आता या ठिकाणी आपल्याला सूत्र वापरायचं आहे, कोणतं सूत्र आहे आपलं a² + b² बरोबर पहिल्या कंसात a + b आणि दुसऱ्या कंसात a - b। या ठिकाणी m - 5/2 हा झाला आपला a आणि वर्गमुळात 13/2 हा झाला आपला b, मग काय आहे पहिल्या कंसात a म्हणजेच m - 5/2 अधिक बी आहे आपलं वर्गमुळात 13/2 कंस पूर्ण, दुसऱ्या कंसात परत a म्हणजे m - 5/2 त्यानंतर b आहे आपलं वर्गमुळात 13/2 कंस पूर्ण बरोबर 0। आता या दोन कंसांचा गुणाकार 0 आहे, म्हणजेच काय तर पहिला कंस बरोबर 0 येणार किंवा दुसरा कंस बरोबर 0 येणार, म्हणून m - 5/2 - 13/2 बरोबर 0 किंवा m - 5/2 - 13/2 = 0। म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर m ची किंमत आपल्याला काढायची आहे, मग m बरोबर या सर्वांना आपण नेणार उजव्या साईडला, इथे आहेत -5/2 उजव्या साईडला गेल्यावर ते होणार -5/2, इथे आहेत √13/2 उजव्या साईडला गेल्यावर होणार ते √13/2 किंवा या ठिकाणी पण सेम तसंच एम ला डाव्या साईडला ठेवायचं आणि बाकी सगळ्यांना न्यायचं उजव्या साईडला, इथे आहेत -5/2 उजव्या साईडला गेल्यावर होणार ते -5/2 आणि दुसरं जे आहे √13/2 त्या साईडला गेले मग काय होणार √13/2। याच्यानंतर आपण याला सोपं पण रूप देऊ शकतो, म्हणून m बरोबर इथे जो छेद आहे तो छेद समान आहे, म्हणजे जो अंश आहे त्या अंशांची वजाबाकी होणार, म्हणजे 5 √13/2 हा आला आपला m, किंवा दुसरं पण येऊ शकतं, दुसरं काय येणार m बरोबर इथे दोघांची बेरीज करायची आहे मिळणार 5 √13/2, हे झालं आपलं एमचं दुसरं उत्तर।